रुद्रांशच्या शाळेमध्ये होता कार्यक्रम, ॲन्युअल फंक्शन. तर रुद्रांशने तर एवढी प्रॅक्टिस केली नव्हती, कारण रुद्रांशची तब्येत बरी नव्हती इतक्यामध्ये. त्याच्यामुळे काही दिवस तो घरीच राहत होता. एक दिवस जायचा, दुसऱ्या दिवशी घरी राहायचा. आणि थोडीफार प्रॅक्टिस केली होती. आणि रुद्रांशची तब्येत खराब होते त्यावेळेस, त्यावर खाणंपिणं पण सोडून देतो. आणि एवढी एनर्जी नव्हती, पण आधीचे काही दिवस त्याने प्रॅक्टिस केली होती. तर मी म्हटलं आता जा आणि डान्स करशील नाही करशील तो नंतरचा प्रश्न आहे, पण स्टेजवर जा, थोडीफार आपल्याला हिंमतसुद्धा येते चार लोकांना फेस करायची. ह्याच्यासाठी तो गेल्यानंतर आणि केलं त्याने, सुरुवातीला छान डान्स केला. तुम्ही सुद्धा बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट करा. रुद्राशनी कसं डान्स केलं ते तुम्ही पण बघा. Thank you.
सुट्ट्या मुलांना म्हणजे रुद्रांश वगैरेला 10 वाजताच बोलवलं होतं. बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 8:30 वाजेपासून त्यांची गाडी गेली होती, म्हणजे शाळेची गाडी गेली होती त्यांना आणायला. आणि आम्ही प्रॉपर इथलेच आहे तर आम्हाला 10:30 बोलवलं होतं. आणि मुलींना म्हणजे तयार होऊन घरातूनच बोलवलं होतं, घरूनच तयार होऊन जायचं होतं. तर मी रुद्रांशला एकच गाणं होता रुद्रांशचा, रिमिक्स होता, फनी डान्स होता, आणि खूप छान डान्स केलं मुलांनी. म्हणजे पाहिजे त्या वयामध्ये तसंच करतात मुलं, सगळीच मुलं, लहान मुलं आता तसंच करतात नाही म्हटलं तरी. तर रुद्रांशला मी घरूनच तयार करून नेलं होतं. आणि दिवसभर राहिला, जवळपास 4:30 वाजेपर्यंत कार्यक्रम राहिला. नंतर होता बक्षीस वितरण कार्यक्रम. तर रुद्रांशला एक पाण्याची बॉटल मिळाली, एक पॅकेट खायचं आणि एक चॉकलेटचं पॅकेट 5 रुपयाचं, म्हणजे 5-5 रुपयाचे 2 पॅकेट आणि एक पाण्याची बॉटल. तर नर्सरीच्या मुलांना पाण्याची बॉटल, KG1च्या मुलांना बास्केट आणि KG2च्या मुलांना पाणी प्यायचं मग, असं गिफ्ट मिळालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी जेवण होतं त्यांना.